अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन शास्त्रीय नृत्य योगशास्त्र विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी अध्यावत व प्रशस्त खेळाचं मैदान आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था संपूर्ण वायफाय कॅम्पस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम कोडिंग आणि संगणकीय कौशल्य डिजिटल क्लासरूम लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली. मोबाईल 94042916 48 आणि 78413118. समाजात काम करणाऱ्या मान्यवरांची दखल घेऊन मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटना भारततर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमित वेंगुर्लेकर यांच्या वाढदिवसानिमित्त माझगाव इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले. यावेळी कोकण सात लाईव्ह आणि दैनिक कोकण सातचे मुख्य संपादक सागर चव्हाण, महाराष्ट्र पोलीस प्रमोद काळसेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटना महाराष्ट्र सचिव अमित वेंगुर्लेकर यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अमित वेंगुर्लेकर यांच्या वाढदिवसानिमित्त माझगाव इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या प्रसंगी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटना भारत तर्फे कोकण सात लाईव्ह आणि दैनिक कोकण सातचे मुख्य संपादक सागर चव्हाण, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, महाराष्ट्र पोलीस प्रमोद काळसेकर, अमित राऊळ, समाजसेवक असलम शेख, डॉक्टर गोविंद जाधव, राकेश केसरकर, रवी जाधव, संदीप सांदरकर, सुधीर आडिवरेकर, पत्रकार सुभाष चौगुले, JK गोरंबेकर, रसूल शेख, कोल्हापूर अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष भगवान गुरव, स्वराज्य संघटना अध्यक्ष अमोल साटेलकर आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटना भारत राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद शेख, पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत डोंगरे, तज्ज्ञ संचालक अनिल माळवी, ह्युमन राईट्सचे न्याय सुरक्षा संघटना सेक्रेटरी अमित वेंगुर्लेकर, रिटायर्ड PSI पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अप्पासाहेब कोकितकर, सदस्य सूर्यभान पाटील, ह्युमन राईट्स महिला जिल्हाध्यक्षा निलिमा गवस, सिंधुदुर्ग जिल्हा प्रेसिडेंट रिजवान बाडीवाले, परवेज बेग, उद्धव दिवटे, रहीम मुल्ला, संतोष तळवणेकर, अशफाक शेख, संजय गावडे, अनंत सोनसूरकर, अभित कित्तूर, सानिया शेख, श्रुतिका दळवी, राबिया बागवान, अनिता नारकर, सीताराम केळुसकर, शैबाज शेख आदी उपस्थित होते. यावेळी कोकण सात लाईव्ह आणि दैनिक कोकण सातचे मुख्य संपादक सागर चव्हाण, महाराष्ट्र पोलीस प्रमोद काळसेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आमच्या मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जशी वेळोवेळी आठवड्यात बैठक असते किंवा कुठलाही आमच्याकडे प्रलंबित अर्ज आला की त्या विषयास मानवाधिकार न्याय संरक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी एकत्र येतात, त्यावेळेस तसाच आजचा जो कार्यक्रम आहे तो सर्वांच्या अनुमतीने सर्वांच्या प्रत्येकाने आपापल्या परीने एक सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार व्हावा असं सुचवलेलं आहे. आणि आजचे जे सर्व सत्कार मूर्ती आहेत या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी आम्हाला त्याचा अनुभव दिला आहे की ते प्रत्येक वेळेस सामाजिक क्षेत्रात दिवस रात्र म्हणजे जसं काय आपली 24 तास मेडिकल सेवा आहे तसेच कार्यरत असतात, पण ते कुठल्याही पद्धतीत आपला प्रपंचाचा कुठलंही कारण सांगत नाहीत. त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे तो आजचा माझा वाढदिवस आहे या निमित्ताने सर्वजण एकत्र आले आणि सर्व एकत्र असताना आजचा हा कार्यक्रम व्हावा अशी सर्वांची इच्छा होती, त्या इच्छेच्या अनुसार आजचा हा कार्यक्रम आहे. आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत यांच्या वतीने आमचा सत्कार करण्यात आला. जे आजचे सत्कार मूर्ती अमित वेंगुर्लेकर साहेब आणि जे काही त्यांची टीम आहे यांनी निवडलेले होते, त्यामध्ये देव्या सूर्याजी जे त्यांचं धडन नाव घेतलं जातं, देव्यापेक्षा देव्यत्वाची प्रचिती ही त्याच्यामध्ये जास्त आहे. दुसरे आमचे मित्र सागर चव्हाण जे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत,
सागर चव्हाण नावाप्रमाणे सागर आहेत, त्यांचं अस्तित्व विशाल आहे आणि त्यांचं कार्यस्थळ विशाल आहे. गोरगरिबांना मदत करणे, तळागाळातल्या लोकांना मदत करणे यासाठी त्यांचं जे काही चॅनलच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत. मी फक्त आजचा जो सत्कार आहे हा अनपेक्षित सत्कार माझ्या आयुष्यामध्ये समोर आला. मी आपल्याला सर्वांना विनंती करतो, मगाशी माझं कोकिटकर साहेबांबरोबर बोलणं झालं, महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना त्यांनी अस्तित्वात आणलेली आहे. कोकणामध्ये त्याचं त्यांनी रोप लावलेलं आहे, त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर व्हायचं आहे आणि त्यासाठी जी काही आमची मदत लागेल, जी काही तळागाळातली जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.